नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत की सोयाबीनवर पहिली फवारणी ही कोणती करावी, कारण भरपूर शेतकरी महागडे कीटकनाशक फवारणीमध्ये वापरत असतात, त्यांना रिझल्ट मिळतो मिळत नाही असं नाही, परंतु तो जो खर्च ते करत असतात औषधीवर, तर हा खर्च येथे वाया जातो। कारण स्वस्ते कीटकनाशक वापरून सुद्धा आपल्याला सोयाबीनमध्ये जो खोडकिडा किंवा चक्रभुंगा येतो, तर याचे नियंत्रण स्वस्ते कीटकनाशक वापरून सुद्धा मिळत असते, तर त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। माझ्याकडे पण महागडे कीटकनाशक आहेत, हाही नाही असं नाही, माझ्याकडे पण महागडे कीटकनाशक आहेत की जे जर तुम्ही शेतकऱ्यांनी वापरले तर त्यांना पैसा सुद्धा पुरणार नाहीत। परंतु तेवढे महाग कीटकनाशक शेतकऱ्यांना का बरं सांगायचे, स्वस्ते कीटकनाशक वापरून सुद्धा त्यांना खोडकिडी चक्रभुंग्यापासून नियंत्रण हे मिळते, तर त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तुम्ही जर एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला जर शेतीबद्दल कोणत्याही पिकाबद्दल चांगली माहिती पाहिजे असेल, तर माझे व्हिडिओ तुम्ही नेहमी बघत चला। त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून साईडचा जो घंटा आहे तर हा घंटा तुम्ही नक्की दाबा। याच्यामुळे काय होईल की माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचले जाईल। तर आता आपण पाहूयात की सोयाबीनवर पहिल्या फवारणीमध्ये चक्रभुंगा खोडकिडा याच्यासाठी आपण कोणती फवारणी ही करायला पाहिजे, तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही औषधी सांगतो, तर ते तुम्ही पद्धतशीर आहे का। सर्वात प्रथम आपण जे कॉम्बिनेशन सांगणार आहे, तर हे कॉम्बिनेशन किंवा हे दोन घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं चांगलं कीटकनाशक तुम्ही तिथे वापरू शकता। त्याच्यामध्ये थायोमेथॉक्झॉन प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन हे जे दोन घटक असलेलं कीटकनाशक, याच्यामध्ये तुमचं मावा तुडतुडा दोन्ही कवर होणार। आणि महत्त्वाचं म्हणजे जे तुमच्या सोयाबीनमध्ये चक्रभुंगा किंवा खोडकिडी जे येते, तर याचं नियंत्रण तुम्हाला तिथे मिळलं जाईल। आता खोडकिडी आणि चक्रभुंगा म्हणजे नेमकं काय, सर्वात प्रथम याची माहिती घेऊया आपण। तर तीन पानाचे सोयाबीन असताना खोडकिडी किंवा चक्रभुंगा याचे पतंग वरच्या शिरेमध्ये अंडी घालते, ती अंडी 3 ते 4 दिवसानंतर फुटल्या जाते, त्यानंतर त्याच्यातून अळी बाहेर येते, ती अळी त्या शिरेमधून खोडामध्ये प्रवेश करते आणि तेथे आपली उपजीविकाही करीत असते। त्याच्यामध्ये जे खोडाची मुख्य शिर आहे, तर येथे ते जागा करून किंवा जे अन्ननलिका आहे हे खाऊन तेथे आपली उपजीविकाही करत असते। त्यामुळे सोयाबीन जेव्हा आपण काढणी करतो तेव्हा त्या दाण्याला किंवा जे शेंगा राहते त्या शेंगाला पुरवठा न झाल्यामुळे दाणे बारीक होणे, उत्पादनामध्ये घट होणे इत्यादी सारखे परिणाम आपल्याला इथे दिसून येते। तर आता ह्या खोडकिडी आणि चक्रभुंग्याच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झॉन प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन या दोन कीटकनाशकाची कंबाईन कीटकनाशक येते, ते कोणते तर मी तुम्हाला सांगतो। तर या दोन कीटकनाशक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतं कीटकनाशक येते हे वापरू शकता। आता हे दोन कीटकनाशक असलेलं कीटकनाशक कोणतं, तर याच्यामध्ये तुम्ही अलिका सोलेमॉन किंवा आता हे दोन कीटकनाशक असलेलं मिश्रित कीटकनाशक कोणतं, तर याच्यामध्ये तुम्ही अलिका घेऊ शकता किंवा मग सोलेमॉन पण घेऊ शकता। सोलेमॉनमध्ये हा घटक नाही, परंतु सोलेमॉन सुद्धा चांगलं कार्य करत असते। तर या अलिकामध्ये सुद्धा थायोमेथॉक्झॉन प्लस लॅम्बडा आहेत, त्याचप्रमाणे जे परिश किंवा बुस्टर कंपनीचं जे रेंज म्हणून आहे, तर ह्या रेंजमध्ये सुद्धा थायोमेथॉक्झॉन प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन हा घटक आहे। तर आता याच्यामध्ये भरपूर कंपन्या आहेत, आता याच्यामध्ये कंपन्या भरपूर आहेत, परंतु हे दोन कीटकनाशक किंवा तीन कीटकनाशक हे चांगले रिझल्ट देणारे आहेत आणि कमी रुपयामध्ये कमी पैशामध्ये याचं नियंत्रण आपण करू शकतो। त्याचप्रमाणे तुम्हाला जर सेपरेट थायोमेथॉक्झॉन मारायचे असेल, तर आता हे थायोमेथॉक्झॉन सेपरेट कोणत्या याच्यामध्ये आहेत, तर सिजंटा कंपनीचं एक टारा, रेनोवा UPL कंपनीचा आहेत आणि अरेवा हे धानुका कंपनीचं आहे। याच्यामध्ये थायोमेथॉक्झॉन 25% WG फॉर्म्युलेशनमध्ये थायोमेथॉक्झॉन आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला जर सेपरेट लॅम्बडा मारायचं असेल, लॅम्बडा सायलोथ्रिन, तर हा लॅम्बडा कोणत्या याच्यामध्ये आहेत, तर हे लॅम्बडा आहेत कराटे, जे सिजंटा कंपनीचं कराटे आहे, तर याच्यामध्ये हे लॅम्बडा आहेत। परंतु शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की तुम्ही सेपरेट जर किंवा प्लेन लॅम्बडा मारत असेल खोडकिडीच्या नियंत्रणासाठी, तर ते आपल्या पाठीवर उडू देता कामा नाही, कारण हे जर लॅम्बडा आपल्या पाठीवर उडले तर तेथे आपल्याला आग होते किंवा चुरचूर झोंबते। तुमचा रोजदार राव कोणताही राव, तुम्ही लॅम्बडा मारत असताना कृपया करून डब्बा लिकेज न होणे, अंगावर औषधी न सांडणे किंवा औषधीसोबत आपला संपर्क न येणे इत्यादी काळजी घेऊन तुम्ही लॅम्बडा सायलोथ्रिन प्लेनमध्येही मारू शकता, कारण लॅम्बडा मारणे थोडंसं भयानक आहे। आता आपण पाहूयात की सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर महत्त्वाची गोष्ट अशी येते की आता आपण जे सोयाबीनवर फवारणी करणार, तर आता या फवारणीमध्ये एकंदरीत जर विचार केला तर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला
थायोमेथॉक्झन पर प्लस लॅम। त्याचप्रमाणे तुम्हाला जर अल्लिका मिळालं तर अल्लिकाचा 80 ml प्रति एकरासाठी डोज आहेत। सोलेमॉन मिळालं तर 150 ml प्रति एकराचा डोज आहेत। आता अल्लिका जर प्रतिपंपाला आपल्याला टाकायचं असेल तर अल्लिकाचा प्रतिपंपाचा डोज हा 10 ml आहे। सोलेमॉन 150 ml प्रति एकर म्हणजे जवळपास 20 ml डोज किंवा 15 ते 20 ml डोज ह्या तुम्ही सोलेमॉनचा सुद्धा हा घेऊ शकता। तर तुम्ही हे दोन कीटकनाशक असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक तुम्ही तिथे हे वापरू शकता। किंवा तुम्हाला जर नाही मिळालं थायमेथॉक्झन प्लस लॅम्बडा तर तुम्ही सोलेमॉन सुद्धा हे वापरू शकता। त्याचप्रमाणे आता भरपूर लोक काय सांगत आहेत की तुम्ही प्रोपेक्स सुपर मारा, सायफरमिथ्रिन मारा, परंतु याचा रिझल्ट सोयाबीनवर फारसा हा दिसून आलेला नाही। तुम्ही हे कीटकनाशक तुम्ही कोणत्याही तणनाशकासोबत सुद्धा वापरू शकता, याच्यामध्ये काहीच अडचण नाही। कंपनीने सुद्धा रेकमेंड हे केलेले आहेत। तर तुम्ही अशा प्रकारे सोयाबीनवर पहिल्या फवारणीमध्ये थायोमेथॉक्झन प्लस लॅम्बडा सायलोथ्रिन असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक तुम्ही हे वापरू शकता। तर सोयाबीनवर पहिली फवारणीबद्दल ही थोडीशी माहिती होती। तुम्ही जर सोयाबीनमध्ये तणनाशकासोबत हे जर नसेल टाकत, हे जर तुम्ही कीटकनाशक तणनाशकासोबत टाकत नसेल तर तुम्ही जर एक्स्ट्रा मारत असेल तर तुम्ही या दोन घटकासोबत 19-19 त्याच्यामध्ये ऍड करा। याच्यामध्ये काय होईल की नत्र, स्फुरद, पालाश तीनही घटक मिळाल्यामुळे सोयाबीनची योग्य प्रमाणामध्ये तिथे वाढ हे होईल आणि तुम्हाला चांगल्यात चांगल्या प्रमाणामध्ये तिथे रिझल्टसुद्धा हा मिळेल। तर अशा प्रकारे सोप्यात आणि आपल्या गावरानी भाषेमध्ये मी या व्हिडिओमधून माहिती देण्यास तुम्हाला एक कार्य केलं आहे। तर तुम्हाला ही पहिली फवारणी किंवा खोडकिडी आणि चक्रभुंग्याबद्दलची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जर ही माहिती कामाची वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून माझ्या या व्हिडिओ तुमच्यापाशी असलेल्या शेतकरी ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा। तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहे तर त्या जिल्ह्याची माहिती मला नक्की द्या। तसेच तुमचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मला नक्की द्या, कारण मला प्रत्येक जिल्ह्यावाईज एक शेतकरी ग्रुप, एका जिल्ह्याचा एक शेतकरी ग्रुप बनवून त्या ग्रुपचा ॲडमिन मी तुम्हाला बनवून तुम्ही तुमच्या मित्रपरिवारापैकी किंवा तुमचे शेतकरी बंधू किंवा जे काही तुमचे इष्टमित्र मंडळी आहे जे शेती करतात त्यांना योग्य माहिती वेळेवर पोहोचवासाठी मी प्रत्येक जिल्ह्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करत आहे। आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहे तुमचा नंबर टाका, मी तुम्हाला एक ग्रुप बनवून देतो, त्या ग्रुपचा तुम्हाला मी ॲडमिन बनवतो आणि तो ॲडमिन तुमच्यापाशी जे काही शेतकरी आहेत त्यांना त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा। तर कृपा करून विनंती राहील की तुम्ही मला तुमचा नंबर टाका, तुमचं नाव टाका, तुमचा जिल्हा टाका। तसेच तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।